जगात गाजावाजा भीमराव एकच राजा. या भारताला लाभलेले रत्न म्हणजे जगविख्यात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गोगोबा हा फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगात आहे. त्यांच्या विचारांना मानणारा व आचरणात आणणारा वर्ग संपूर्ण विश्वात आहे. आणि अशातच संपूर्ण भारताला अभिमानाची बाब म्हणजे जगात शक्तिशाली असलेल्या अमेरिका ह्या देशात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या व्हाईट हाऊस या घराच्या थोड्याशा अंतरावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अमेरिकेतील सर्वात मोठ्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे. जय भीम मित्रांनो, मी बुद्धभूषण. सर्वात आधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर हक्काने सबस्क्राईब करून घ्या, कारण आंबेडकरी विचारांचं सर्वात सोप्या भाषेत माहिती देणारं द बुद्धभूषण हे एकमेव चॅनल आहे. मित्रांनो, अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन DC मधून जवळच असलेल्या मेरीलँडमध्ये तेथील आंबेडकरी समूहाने 2013 13 एकर जमीन विकत घेतली होती. या समूहाचं एक स्वप्न होतं अमेरिकेत आंबेडकरी इंटरनॅशनल सेंटर उभारण्याचं. आणि अमेरिकेतला सर्वात मोठा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्याचं खूप मेहनत करून हे स्वप्न 14 ऑक्टोबर 2023 पूर्णत्वास येत आहे. मित्रांनो, हैदराबाद येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जगातील सर्वात मोठा पुतळा आपण सर्वांनी बघितलाच असेल. आणि त्या पुतळ्यांचाच हुबेहूब पुतळा आता अमेरिकेत उभारला जाणार आहे. जगातील काही आंबेडकरी समूह एकत्र येत त्यांच्या स्वखर्चातून अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन DC येथून काही अंतरावर मेरीलँडमध्ये आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर उभारण्यात येणार आहे. या सेंटरमध्ये अमेरिकेतील बाबासाहेबांचा सर्वात मोठा जवळपास 19 फूट उंच पुतळा उभारण्यात येणार आहे. हा पुतळा भारत सोडून इतर देशांमधला सर्वात मोठा पुतळा असेल. सोबतच या आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये तथागत गौतम बुद्धांची मूर्तीसुद्धा असेल. त्यासोबतच भारताचं राष्ट्रीय चिन्ह असलेला अशोक स्तंभ, बुद्धा गार्डन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना समर्पित असलेली सेंटर ऑफ नॉलेज नालंदा लायब्ररीसुद्धा उभारली जाईल. मित्रांनो, विशेष म्हणजे या पुतळ्याची निर्मिती जगात प्रसिद्ध असलेले राम सुतार यांनी केली आहे. यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांची स्टॅच्यू ऑफ युनिटी या पुतळ्याची डिझाईन तयार केली होती. त्यासोबतच जगात सर्वात मोठा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हैदराबाद येथील पुतळा यांनीच निर्माण केला होता. आता बाहेर देशातील सर्वात मोठा अमेरिकेत उभारण्यात येत असलेला पुतळा राम सुतार यांच्याच हातून निर्माण झालेला आहे. या भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. या भारताचा उद्धार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच केला. परंतु इथेच आपण अनेकदा बाबासाहेबांची पुतळ्यांची विटंबना होताना बघितली असेल. आजही भारतातील काही लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तिरस्कार करतात, त्यांचे विचार स्वीकार करत नाहीत. पण बाबासाहेबांचे विचार आणि त्यांचे कार्य जगाने स्वीकार केले आहे. त्याचाच अभिप्राय म्हणून आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये उभारला जाणारा बाबासाहेबांचा अमेरिकेतील सर्वात मोठा पुतळा स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी म्हणजेच समतेचं प्रतीक म्हणून ओळखला जाणार आहे. या भव्य दिव्य अशा पुतळ्याचं लोकार्पण धम्मचक्र प्रवर्तन दिनी म्हणजेच 14 ऑक्टोबर 2023 होत आहे. ही बाब संपूर्ण भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे. बाबासाहेब कुठल्याही एका जातीपुरते मर्यादित नाहीत. बाबासाहेबांना वाचा आणि स्वतःच्या जीवनाचा उद्धार करून घ्या हेच मी या व्हिडिओच्या निमित्ताने सांगतो. व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर मित्रांपर्यंत शेअरसुद्धा करा. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ नेहमी बघण्यासाठी आताच आपल्या द बुद्धभूषण यूट्यूब चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओत.